नमस्कार, मी बापूसाहेब पाटील शौर्य मराठीच्या दिवसभराच्या बातमीपत्रात आपलं स्वागत करतो. पाहूयाच्या ठळक बातम्या. पारोळा तालुक्यातील शेळावे येथे क्रांती दिन साजरा. विजेचा शॉक लागून मृत्यू. जागतिक आदिवासी दिन धरणगाव येथे साजरा. संविधानाची प्रत जाणणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करावी या मागणीसाठी निवेदन. धरणगाव नगरपालिकेच्या इमारतीची डागडुजी. पाहूयाच सविस्तर बातमीपत्र. जळगाव शहरातील विविध मार्गांवर गरजू आणि अनाथ ही समरोज आढळून येतात. ही लोक रोज दोन वेळच्या अन्नासाठी दारोदार भटकतात, परंतु हीच बाब लक्षात घेत व सामाजिक भान जपत निस्वार्थ जनसेवेच्या कार्यकर्त्यांनी अशा लोकांना पोट भरून जेवण मिळावे यासाठी रविवारी फूड व्हॅनचे उद्घाटन केले. या स्तुत्य उपक्रमासाठी निस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठानचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. पाहूया काय आहे हा उपक्रम. ज्यांना एक वेळेचं जेवणसुद्धा मिळत नाही अशा अनाथ गरजू आणि गरीब लोकांसाठी फूड व्हॅन हा नवीन उपक्रम हाती घेत गरजूंना त्यांच्यापर्यंत जेवण देऊन निस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठानने सामाजिक कार्य करण्याचा संकल्प केला आहे. रविवारी ह्या फूड व्हॅनचे जळगाव शहरातील ब्राह्मण सभेत उद्घाटन झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर केदार थेपडे हे होते, तर अध्यक्षस्थानी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे हे होते. तसंच मनोज पाटील, स्वप्नील पाटील, राजू पाटील, अलिक तिलकपुरे, शिवम वानखेडे, विजय पवार आदीही व्यासपीठावर उपस्थित होते. फूड व्हॅनच्या उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी 234 गरजू आणि गरिबांना मोफत जेवण वाटप करण्यात आले. तसंच या कार्यक्रमात सुनील कुराडे व वैशाली कुराडे यांच्यातर्फे निस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठानच्या विशेष मार्गदर्शन वर्गातील 15 गरजू विद्यार्थ्यांना स्कूल बॅग्स वाटप केले. तसंच शहरातील सामाजिक कार्य करणाऱ्या राष्ट्रीय बालकामगार स्कूल क्रमांक 15, वर्धिष्ण फाउंडेशन, कृती फाउंडेशन, जानू बहुउद्देशीय संस्था, समतोल प्रकल्प, साई मोरिया, रोटी कपडा बँक, निस्वार्थ सेवा, सहवास अ केअर फाउंडेशन या सामाजिक संस्थांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पहिल्याच दिवशी निस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठानच्या फूड व्हॅन प्रकल्पाशी 12 अन्नदाते जुळले. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रतिष्ठानचे प्रभुदास जे जावडे, प्रल्हाद जावडे, मनपा क्रीडा अधिकारी किरण जावडे, धीरज जावडे, शारदा सोनवणे, निशा पवार, शकील अहमद, महेश शिंपी व आदींनी परिश्रम घेतले. तसंच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिष्ठानचे अध्यक्ष अविनाश जावडे यांनी केले, तर आभार धनंजय सोनवणे यांनी मानले. अविनाश किरण जावडे, निस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठानचा संस्थापक अध्यक्ष. आज जळगाव शहरात निस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठानतर्फे गरजू आणि गरीब लोकांसाठी, तसेच आणि अनाथ आजी आजोबांसाठी जे रस्त्यावर आपले पोट भरण्यासाठी करत आहेत अशा गरीब लोकांसाठी फूड व्हॅन सुरू करण्यात आलेला आहे. या फूड व्हॅनतर्फे 60 वर्षापर्यंत तसेच अनाथ आजी आजोबांना जे पोट भरण्यासाठी जे फिरत असतात त्या लोकांसाठी फूड व्हॅन सुरू करण्यात येत आहे. या फूड व्हॅनचा उद्देश एवढा की आपल्या घरात जर उरलेलं जेवण असेल पण तो चांगल्या प्रमाणातलं जर जेवण असेल तर या व्हॅनला तुम्ही कॉन्टॅक्ट करून तो जेवण गरजू लोकांपर्यंत पोहोचू शकतात. उदाहरणार्थ आपल्या घरात कधी लग्न समारंभ शुभकार्य असला तर आपण जेवण बनवतो, परंतु काही प्रमाणात हा जेवण उरलेला असतो आणि तर आपण जर आपल्या दारी कोणी मागायला आला तरच आपण हा जेवण देतो, नाहीतर आपण हा जेवण फेकून देतो. तर असं जेवण फेकू नका. आपल्या निस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठानच्या फूड व्हॅनला संपर्क साधा आणि उरलेले जेवण हे गरजू आणि गरीब लोकांपर्यंत पोहोचवा. हा उद्देश आपल्या प्रतिष्ठानच्या फूड व्हॅनतर्फे साकारण्यात येण्यात असून आपण सर्व जळगाव रहिवाशांचे सात हवी आहे, सात फक्त निस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठानच्या फूड व्हॅनला. धन्यवाद.